पुतळ्याचे कुठेही राजकारण न करता आरोपी जेरबंद होणे गरजेचे आहे, अमोल मिटकरी. पुतळ्याचे कुठलंही राजकारण न करता आरोपी जेरबंद होणं गरजेचं आहे. 24 कोटींचा कंत्राट 23 वर्षाच्या छपरी पोराला कसं काय मिळाला याची चौकशी होणं गरजेचं असून या प्रकरणाच्या मुळात जाणं आवश्यक आहे. जर राज्याचा सार्वजनिक बांधकाम विभाग आरोपीला पाठीशी घालत असेल तर ते देखील जनतेच्या पुढे आले पाहिजे. जरांगे पाटलांची जी भावना त्यांनी व्यक्त केली सामान्य माणसाची ती भावना आहे. या 24 कोटीच्या कंत्राटाची संपूर्ण चौकशी व्हावी असा घणाघाती आरोप राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी केला आहे. महाराजांचा पुतळा पडला याचं सुद्धा तुम्ही जर राजकीय भांडवल करत असाल हे दुर्दैव आहे. उलट बाळासाहेबांनी असं म्हणायला पाहिजे की आरोपी जो आहे तो तात्काळ अटक करून जेरबंद केला पाहिजे. उलट आपण अशा प्रकारे जे शंका उत्पन्न करत असू तर छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार आपण कुठला आत्मसात केलाय हे याबाबत चिंतन करावं लागेल. हा विषय राजकारणाचा असू शकत नाही. राजकीय भांडवल करायला अनेक हे आहेत. आज जे महाविकास आघाडीनं आंदोलन केलं हे काय आहे? हे चोराच्या उलट्या बोंब आहेत. अरे तुम्ही बदलापूरला जो काही अत्याचार झाला एका चिमुरडीवर त्यानंतर जनतेने तो आंदोलन केलं, ते जनतेचं आंदोलन होतं. पण आता जे हे करतायत, आज त्यांनी जोडे मारो आंदोलन केलं, हे त्यांनी विधानसभा डोळ्यासमोर ठेवून केलेला हा मला असं वाटतं की काय म्हणता येईल त्याला, नौटंकी आहे, नाटक आहे. 100 चुहे खागे बिल्ली हचकोचेली असा महाविकास आघाडीनं केलेला आजच्या संपाच्या बाबत म्हणता येईल. हो, पण मला सांगा की आतापर्यंत या महायुती सरकारच्या काळात किंवा एनडीए सरकारच्या काळात संसद भवन बांधलं गेलं ते गडायला लागलं, राम मंदिर बांधलं नवीन ते गडायला लागलं, त्यानंतर आता पुतळा पण बनला, ह्या कामात कुठेतरी भ्रष्टाचार होत नाही का तुम्हाला वाटतं काय? नाही, भ्रष्टाचाराची पाळंमुळं जर असतील तर ती शोधली पाहिजेत ना. सरकारला वाटतं की भ्रष्टाचार होऊ नये, कुठल्याही सरकारला वाटतं. महाविकास आघाडी सत्तेत आली तर त्यांनाही वाटेल भ्रष्टाचार होऊ नये, पण उदाहरणं द्यायची झाली तर मग बरीच लाईन लंबी आहे. त्याच्यामुळे आता या घटनेचं कुठेही राजकीय भांडवल न करता माझं स्पष्ट म्हणणं आहे, आरोपी जेरबंद होणं महत्त्वाचं आहे आणि याच्या मुळात गेलं पाहिजे. 24 कोटीचा कंत्राट 23 वर्षाच्या एखाद्या छपरी पोराला कसा भेटतो ज्याला कुठलाही कवडीचा अनुभव नाही, त्याला एवढा मोठा कंत्राट दिल्या कसं जातं आणि कंत्राट दिल्यानंतर त्याला पाठीशी कोण घालतं हे महाराष्ट्राच्या समोर आलं पाहिजे. जर सार्वजनिक बांधकाम विभाग त्याला पाठीशी घालत असेल तर ते सुद्धा महाराष्ट्राच्या समोर आलं पाहिजे. जरांगे तेच तर म्हणतायत ना की ते पाठीशी घालतायत. नाही नाही, हे का जरांगे पाटलांनी जी भावना व्यक्त केली ती सामान्य लोकांची भावना आहे. एक शिवप्रेमी म्हणून त्यांनी भावना व्यक्त केली, आमची पण तीच भावना आहे. पण आमची विनंती मायबाप सरकारला एवढी आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन आपण सर्व लोक राजकारण करतो, पण अशा प्रकारे जगात पहिल्यांदा ही घटना घडली. तुम्हाला लक्षात असेल गेटवे ऑफ इंडियाचा पुतळा किती जुना आहे महाराजांचा, प्रतापगडावर शिवरायांचा अश्वारूढ पुतळा आहे तो किती जुना आहे, शिवाजी पार्कवर पुतळा आहे, असे अनेक पुतळे आहेत. त्याच्यामुळे हे जे काही अशा प्रकारे कंत्राट देऊन जो कोणी तो गुन्हा केला त्याला पाठीशी कोणी घातलं, कंत्राट केवढ्याचं होतं, 24 कोटी रुपये खर्च कुठं झाले, याचा सगळा पाठपुरावा आम्हाला विश्वास आहे. आमचे आदरणीय राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा स्वतः त्या ठिकाणी गेले होते, त्यांनी भेट दिली आणि त्याची सखोल चौकशी होऊन आणि 13 कोटी जनतेची माफीसुद्धा उदार मनानं मागितली, प्रधानमंत्री महोदयांनी मागितली आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी पण मागितली. तुम्हाला कोण वाटते कोण घालतंय पाठीशी, कोण बोलू शकतो? ते आता सरकार म्हणून गृह खात्याची जबाबदारी आहे, ते शोधून काढतील. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, अमरावती.